सो हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू इम्पस बैच. मुलांनो, लाइन आणि प्लेनचा जो लेवल नंबर 2 चा असाइनमेंट आहे ना, तर त्या असाइनमेंटमधले जे टोटल 30 एमसीक्यूज आहेत त्याचे सोल्युशन्स आपण या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करतो. हा जो असाइनमेंट आहे हा थोडासा डिफिकल्ट आहे, बरं, थोडेसे क्वेश्चन्स पण लेंदी आहेत. सो इनकेस जर का तुम्हाला याच्यामध्ये खूप जर का डाऊट्स आले असतील, नाही का, 30 क्वेश्चनमध्ये डाऊट्सच जास्त आहेत, नाही का, सो तुम्ही बिलकुल पण टेन्शन ना घेऊ. ओके, मी तुम्हाला इथे सांगतोय आत्ता की असाइनमेंट थोडीशी डिफिकल्ट होती, क्वेश्चन्स थोडेसे लेंदी होते. ओके, सो डाऊट आले असतील काही घाबरायचं कारण नाही आहे, समजून घ्या व्यवस्थित. ओके, प्रोव्हाइडेड थेरोटिकल कंटेंट तुमचा फक्त व्यवस्थित झालेला असावा. ॲटलिस्ट वन शॉट रिव्हिजन लेक्चर दोन्ही लाईनचे आणि प्लेनचे हे तुम्ही पाहिलेले असावे, इतकं तरी लाईक बेसिक रिक्वायरमेंट आहे पा हा पूर्ण सेशन समजण्यासाठी. येस, आता ज्यांनी आणखीन सुरूच नाही केलेलं, सॉल्वच नाही केलेलं असाइनमेंट नंबर 2, ओके, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे, डाउनलोड करा, पहिले सॉल्व करा आणि मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहायला या. येस गाईस, जातो पा क्वेश्चन नंबर 1. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट, पा एक पॉईंट आहे 2.3.4 असा एक पॉईंट आहे यार. या पॉईंटचा डिस्टन्स फ्रॉम अ लाईन, एक लाईन आहे ठीक आहे, या पॉईंटचा या लाईनपासूनचा डिस्टन्स हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर लाईनचं इक्वेशन मी इथे लिहितोय पा, एक्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय मायनस ऑफ 1. तुम्हाला समजलं ना काय केलं, याला उलटा केला आणि डिवाइड बाय मायनस 1 केलं. ओके, देन इज इक्वल टू वाय मायनस ऑफ 0 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू गाईज झेड प्लस 1 राहणार, तिथे झेड प्लस 1 डिवाइड बाय 3. येस, झेड प्लस 1ला तुम्ही झेड मायनस ऑफ मायनस 1 लिहू शकता, झेड मायनस ऑफ मायनस 1, समजलं तुम्हाला, असं पण लिहू शकता तुम्ही. काम करतो, लिहूनच टाकतो ना. बघा रे बाबा, काही आठवत आहे का कोणता फॉर्म्युला आहे वगैरे काही, झेड मायनस ऑफ मायनस 1. ओके ठीक आहे यार, एक पॉईंट आहे इथे, हा एक पॉईंट आहे या लाईनवरतीचा, एक पॉईंट इथे आहे. कोणता पॉईंट आहे, 1, 0, -1. ओके, 1, 0, -1 हा या लाईनवरतीचा पॉईंट आहे आणि हा बाहेरचा पॉईंट आहे. या लाईनचा जो डायरेक्शन रेशो आहे ना तो आहे -1, 2, 3 हा डायरेक्शन रेशो आहे. बघा आता तुम्हाला तो फॉर्म्युला आठवतो का, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन. आपण काय करूया, आपण पहिले हे फाईंड करूया, नाही का, हे असं असतं ना रे, ते याला A1 बोलतो, याला मी A2 बोलतो, नाही का, तर पहिले हे फाईंड करायचं असतं, A2 मायनस ऑफ A1 ओके क्रॉस बी बार डिवाइड बाय बी बारचा मॅग्नेट्यूड, हाच असतो ना डिस्टन्सचा फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईनचा फॉर्म्युला हाच आहे अरे. ओके बघा, A2 मायनस A1 म्हणजे बेसिकली हा सेगमेंट, क्रॉस बी, आता बी म्हणजे हे आहे ना, बी म्हणजे डायरेक्शन रेशो ना, मग ज्यावेळेस क्रॉस करतोय तर हा वेक्टरचा मॅग्नेट्यूड इंटू बीचा मॅग्नेट्यूड इंटू साईन थीटा असतो. समजतं तुम्हाला हे काय आहे, नीट बघा काय, जर का तुम्हाला फॉर्म्युला रिकॉल नसेल होत तर मी तुम्हाला हेल्प करतोय. A2 मायनस A1 या दोघांचा क्रॉस प्रोडक्टचा मॅग्नेट्यूड म्हणजे पहिल्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड दुसऱ्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड इंटू साईन थीटा डिवाइड बाय दुसऱ्या वेक्टरचा मॅग्नेट्यूड खाली आहेच आहे ना, हे असंही कॅन्सल होतं आणि A2 मायनस A1 इंटू साईन थीटा म्हणजे पहा बरं, A2 मायनस A1 ओके इंटू कॉस थीटा केलं तर हा येतं आणि साईन थीटा केलं तर असं व्हर्टिकलवाला येतो, म्हणजे हा डिस्टन्स येतो ऑटोमॅटिकली. येस, तेच तर करतो आपण इथं. सो म्हणून हे करायचं आपल्याला आता इथं, आता A2 मायनस A1 काढा. A2 मायनस A1 म्हणजे 2 मायनस ऑफ 1 इज 1 आय, म्हणजे आय. A2 मायनस ऑफ A1 म्हणजे 3 मायनस ऑफ 0 गाईज इज 3j ठीक आहे. 4 मायनस ऑफ मायनस 1 इज 5 ना, सो 5k. येस ठीक आहे, A2 मायनस A1 झाला, क्रॉस करतो मी ते क्रॉस. व्हॉट इज बी बार, बी बार पहा बरं, मायनस 1 2 आणि 3 ओके, दॅट मीन्स मायनस ऑफ आय प्लस 2j प्लस 3k जस्ट डिवाइड बाय, हे पहा या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा, त्याचा मॅग्नेट्यूड करायचा, डिवाइड बाय बी बारचा मॅग्नेट्यूड म्हणजे याचाच मॅग्नेट्यूड, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर, बरोबर ना, 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर 9. बघा रे हा आन्सर आपला, क्रॉस प्रोडक्ट करायचा आणि मॅग्नेट्यूड करायचा. आता मी हे सर्व बाकीचं सर्व रब करतो. ओके, कॅल्क्युलेशनला थोडीशी जागा पाहिजे आता इथे मला, तर पहा लक्ष द्या. आय होप तुम्हाला इथेपर्यंत बऱ्यापैकी समजलेलं आहेच आता. ओके, सो यस पहा, थोडंसं हळूहळू एक्सप्लेन करतोय बरं. ओके, थोडंसं टाईम मे बी जास्त लागेल बट ठीक आहे, समजून तर जाईल तुम्हाला ॲटलिस्ट. पहा क्रॉस प्रोडक्ट करूया, आय जे के लिहितोय मी इथे, हे पहा आय जे के लिहितो, त्याच्यानंतर फर्स्ट वेक्टर इज 1 देन 3 अँड देन 5, त्याच्यानंतर हा सेकंडवाला -1, 2 अँड देन 3 ओके होल डिवाइड बाय, ते खालती पहा काय दिसतं, खालती अंडर रूट ऑफ 14 दिसतं, याचं मॅग्नेट्यूड करायचं बरं.
ओके. सो बघा बरं काय येतं, आय इंटू ब्रॅकेट क्लोज केलं तर हे 9 मायनस ऑफ 10 इज मायनस ऑफ 1 ना, मायनस ऑफ जे इंटू ब्रॅकेट 3 प्लस 5 8 ओके, प्लस के इंटू ब्रॅकेट 2 प्लस 3 इज 5 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 14. याचा मॅग्निट्यूड करायचं रे बाबा, हे पाय याचा मॅग्निट्यूड, मायनस 1 चा स्क्वेअर 1 अंडर रूट 1 प्लस 8 चा स्क्वेअर 64 ओके, प्लस 5 चा स्क्वेअर 25 होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 14. बघा असं काही आहे का, 26 बनतं ना हे, 26 प्लस 64 इज 90 बनतं ना, 90 डिवाइड बाय रूट 14, अंडर रूट ऑफ 90 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 14 गाईज, हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. हे दिसतं आहे का, हु अवघड विषय झाला इथे. सिम्प्लिफिकेशन करायचं आहे ॲक्च्युली. मी याला असं लिहू का, अंडर रूट ऑफ 90 45 इंटू 2, अंडर रूट ऑफ 14 2 असं लिहू, हे 2 कॅन्सल, रूट 7 आणि रूट 7 मल्टिप्लाय केलं तर रूट 7 इंटू 7 इज 7 ना, म्हणजे बघा खालती 7 आहे की नाही, ते खालती 7 पाहिजे होतो म्हणून हे असं केलं बरोबर. आता आता वरती राहतं काय माहिती का, अंडर रूट ऑफ 45 इंटू 7 राहतं आणि खालती 7 राहतं. येस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना, बघायचं इथे मॅच करायचं की कोणता मॅच होतं, दिसत तर नाही आहे बहुतेक की दिसतोय, हा आहे ना आहे. 45 मी हे पहा अंडर रूट 45 मी 9 इंटू काय रे 9 इंटू काय ब्लँक होतोय 5 ना, 9 इंटू 5 ना बरोबर ना, इंटू 7 तर राहायचं डिवाइड बाय 7, 9 बाहेर आला की 3 बनतो आणि हे 735 बनतं, 3 रूट 35 डिवाइड बाय 7 दिसतं का, ऑप्शन नंबर सी मुलांना इथे आपला आन्सर बनतोय. ओके, थोडेसे सिम्प्लिफिकेशन होते फक्त. ओके, इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड पॅरलल टू झेड ॲक्सिस. लाईन जर का झेड ॲक्सिसला पॅरलल असेल बरोबर, तर तो एक्स ॲक्सिस सोबत 90 डिग्री करतो, म्हणजे अल्फा 90 असेल आणि इव्हन मुलांना बीटा पण 90 असेल, कारण की झेड ॲक्सिस ना एक्स आणि वाय दोन्ही ॲक्सिससोबत 90 अँगल करतो आणि जो गॅमा असतो ना तो असतो 0 बरोबर. तर आता बघूया आपण, तर इक्वेशन ऑफ लाईन काय म्हणे, एक्स मायनस ऑफ ए ओके, वाय मायनस ऑफ बी ओके, झेड मायनस ऑफ सी बरोबर आहे, डिवाइड बाय ते खालती डायरेक्शन रेशो असतात ना लाईनचे, आणि तुम्हाला तर माहिती लाईन जर का झेड ॲक्सिसला पॅरलल असेल अशी, तर डायरेक्शन रेशो किंवा डायरेक्शन कोसाईन समजा का तुम्हाला, कॉस 90 इज 0, कॉस बीटा इज अगेन 0 आणि कॉस गॅमा इज 1 ना, कॉस 0 इज 1 ना, सो यार हा आपला इथे आन्सर बनतो, दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनतोय. ओके, पुढे जातोय क्वेश्चन नंबर 3 पहा, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू दीज 3 पॉईंट्स. यार या 3 पॉईंटमधून पास होणाऱ्या प्लेनचं आपल्याला इथे इक्वेशन शोधायचं बरोबर. मी तुम्हाला एकदम सिम्पलेस्ट वे सांगतोय पहा, हे तुम्हीच करा. ओके, कन्व्हेन्शनल वे तर तुम्हाला समजलंच असेल ना, आता या असाइनमेंटवरती आलात तुम्ही, म्हणजे लेवल 1 केलं आहे, 1 शॉट वगैरे सर्व बेसिक प्रिपरेशन असेलच, तुम्हाला 3 पॉईंटमधून ओके पास होणाऱ्या प्लेनचं इक्वेशन येतच बाय डिफॉल्ट. बट इथे काय करू शकता तुम्ही, हे पॉईंट्स चेक करा यार की या तीनही पॉईंटला कोणतं इक्वेशन इथे सॅटिस्फाय करतं हे तुम्ही चेक करा, अदरवाईज ऑप्शन पाहून हे पण तुम्हाला समजू शकतं. बघा काय म्हणतो मी तुम्हाला, ऑप्शन पाहून असं करू शकतो का मी पहा बरं, मी ना हे 3 पॉईंट आहेत ना, हे 3 पॉईंट आहेत बरोबर, पहिला पॉईंट 1, 2, 3 आहे, दुसरा पॉईंट पहा मायनस ऑफ 1, 4, 2 आहे, हा पॉईंट 3, 1 आहे काय, हा डायरेक्शन रेशो आणि हा डायरेक्शन रेशो काढतो. या प्लेनचं इक्वेशन शोधायचं ना आपल्याला, हे तिन्ही पॉईंट या प्लेनमध्ये आहेत, म्हणजे याचा डायरेक्शन रेशो इंटू याचा डायरेक्शन रेशो केला तर क्रॉस प्रोडक्ट केलं की नॉर्मलचा डायरेक्शन रेशो निघतो की नाही, तितकं फक्त करा. तितकं पण जर का खूप अवघड वाटलं तर असं पण एक सोल्युशन देतो पहा मी तुम्हाला, याचा डायरेक्शन रेशो म्हणजे हे मायनस आहे ना, म्हणजे -1 -1 -2i, 4 -2 2j, 2 -3 -k. क्लिअर आहे तुम्हाला, तर हा लाईन आहे यार, हा लाईन आहे या प्लेनमधला, कोणासोबत डॉट प्रोडक्ट 0 होतोय जरा ते बघा, कारण तुम्हाला समजतं का हे जे असतात ना हे इथे हे प्लेनचे नॉर्मल असतात. मग बघू का, -10 + 2 किती रे 8 ना, -8 अँड -12, 0 तर होत नाही डॉट प्रोडक्ट म्हणून हा आन्सर रॉंग आहे. हा पहा -10 + 12 इज +2 हा +2 आणि हे पहा -2 होतो ना 0, सो मला हा आन्सर आहे असं वाटतं. बट बाकी ऑप्शन पण चेक करूया आपण, पहा -2 + 2 0 झाला आणि हे -1 म्हटलं, 0 तर नाही होतं हे रॉंग आहे, -2 12 नाही होतं हे पण 0 नाही होतं, सो ऑप्शन नंबर बी गाईज आपल्या इथे आन्सर आहे, मग पूर्ण करण्याची गरज नाही असं मला म्हणायचं इथं. अदरवाईज हे 3 पॉईंट पण टाकू शकता ABCD ऑप्शनमध्ये, मग जो तिन्ही पॉईंटला सॅटिस्फाय करेल तो आपला आन्सर असेल.
कोणता पण वे तुम्ही चूज करा, काही हरकत नाहीये. येस, पहा एंट्रन्स मध्ये थोडस फास्ट करायला लागेल तुम्हाला, नाही का? पहा आता लेट हा एक पॉइंट आहे यार, बी अ पॉइंट इन अ स्पेस अँड क्यू बी द पॉइंट ऑन द लाईन. ओके, पहा एक एक पॉइंट आहे, एक इथे पी पॉइंट लिहितोय मी, इथे पी पॉइंट बी से 3, 2, 6. ओके, आणि त्याच्यानंतर हा एक स्पेस मधला पॉइंट आहे अँड क्यू बी द पॉइंट ऑन अ लाईन. हे बघा, एक लाईन आहे, या लाईनवरतीचा एक क्यू एक पॉइंट आहे म्हणा असेल. ऑर इज इक्वेशन ऑफ लाईन, आर बार इज इक्वल टू, याला एक काम करू का, मी जरा कार्टेशियन फॉर्ममध्ये लिहू का लाईनच्या इक्वेशनला, कार्टेशियन थोडंसं बरं दिसतं ना ते. बघा, एक्स मायनस ऑफ 1 बाय मायनस ऑफ 3 इज इक्वल टू वाय प्लस 1 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू झेड मायनस ऑफ 2 डिवाइड बाय 5. हे तुम्हाला समजलं ना? हा पासिंग पॉईंट आहे ना, 1, -1, 2 बरोबर ना, 1, -1, 2. ओके, आणि हे डायरेक्शन रेशो -3, -1, 5 हे डायरेक्शन रेशो. मी म्हणलं ठीक आहे, क्वेश्चन वाचू आता पुढे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू फॉर विच वेक्टर पी क्यू इज पॅरेलल टू प्लेन. बाबा पा, तुम्हाला काय करायचं माहिती का? क्यू जो पॉइंट आहे ना, क्यू पॉइंट शोधा बरं तुम्ही. इज इक्वल टू म्यू बोला, इथे इज इक्वल टू म्यू बोला, बरोबर ना? तो म्यू कॉन्स्टंट आहे ना इथे. सो तुम्ही एक्सला काय बोलू शकता? -3 μ + 1. तुम्ही वायला काय बोलू शकता? अरे μ - 1. तुम्ही झेडला काय बोलू शकता? म्हणून झेडला 5μ + 2 असं बोलू शकता की नाही? यार हा पॉइंट आहे बेसिकली, हा पॉइंट आहे तो. म्हणलं ठीक आहे यार, चलो ओके. तर असं म्हणतं आपल्याला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू फॉर विच वेक्टर पी क्यू, हा जो वेक्टर आहे ना पी क्यू वाला वेक्टर, इट इज अ पॅरेलल टू, हा वेक्टर ना पॅरेलल आहे म्हणा. कोणाला पॅरेलल आहे हा वेक्टर? मुलांना एका आपल्या एका प्लेनला पॅरेलल आहे. कोणत्या प्लेनला पॅरेलल आहे माहिती का? एक्स मायनस ऑफ 4y + 3z = 1. हा वेक्टर या प्लेनला पॅरेलल आहे, तर मग या म्यूचं व्हॅल्यू काय असं आपल्याला ते क्वेश्चन करतात. तुम्हाला समजतं का? वेक्टर या प्लेनला पॅरेलल आहे, म्हणजे प्लेनचा जो नॉर्मल डायरेक्शन असेल तो वेक्टरला कसा असेल? परपेंडिक्युलर असेल. म्हणजे प्लेनचा जो नॉर्मल असेल ना तो वेक्टरला आपल्या परपेंडिक्युलर असेल. प्लेनचा नॉर्मल तो तुमच्याकडे आहे काय रे? 1 - 4, 3 ना. काय 1 - 4, 3 हे डायरेक्शन रेशो आहेत ना नॉर्मलचे. आता याचे डायरेक्शन रेशो जर काढायचे झाले तुम्हाला पी क्यूचे, तर क्यू मायनस पी म्हणजे हे मायनस हे, -3μ + 1 - 3 = -3μ - 2 बरोबर ना? -3μ - 2 कॉमा हे मायनस हे ना, म्हणजे μ - 1 - 2 = μ - 3. ओके, देन हे मायनस ते म्हणजे 5μ + 2 - 6 मीन्स 5μ - 4 5μ - 4. सो हे डायरेक्शन रेशो झाले. आता मी काय म्हणतोय, यांचा डॉट प्रोडक्ट 0 झाला पाहिजे. a1 a2 b1 b2 बरोबर ना, c1 c2 हे करा, हे 0 झालं पाहिजे. बिकॉज दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दॅट मीन्स a1 a2 + b1 b2 + c1 c2 जर का तुम्ही 0 कराल, मग तुम्हाला इथे म्यूचा व्हॅल्यू येईल आणि तो तुम्ही इथे मॅच करता. हे फक्त आता इथे पुढे कॅल्क्युलेशन आहे बरं मुलांना, जे की तुम्हाला करायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट, स्ट्रेट लाईन्स आर. बाबा हे दोन स्ट्रेट लाईन कशा आहेत असं ते आपल्याला विचारतात. पहिली तर गोष्ट काय माहिती का, की पहिले तुम्हाला हे चेक करायला लागतं. ओके, की लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत की नाही. काय विषय असतो माहिती का? जर का हे असं असेल, जर का दोन लाईन अशा असतील मुलांना, याचा डायरेक्शन रेशो असा आहे, याचा डायरेक्शन रेशो असा आहे, पण जर का डॉट प्रोडक्ट कराल ना तर ते झिरोज दाखवतं. कारण की डॉट प्रोडक्ट हे डायरेक्शन रेशोमध्ये केलेलं असतं, म्हणजे वेक्टरमध्ये केलेलं असतं, डायरेक्शनमधला डॉट प्रोडक्ट असतो बरोबर, जो की 90 दाखवणार आहे तुम्हाला. पण या दोन लाईनमध्ये अँगल 90 आहे का? नाही आहे, 90 नसतं बोलायचं. बेसिकली ते स्क्यू लाईन्स आहेत, त्या स्क्यू लाईन्स आहेत हे समजून घ्या तुम्ही. तर दोन वेक्टरमधला डायरेक्शन मी समजू शकतो की 90 म्हणता. वेक्टर का? कारण की वेक्टरला असं डिस्प्लेस करून असं टच पण करू शकतो, इंटरसेक्ट पण करू शकतो. बट लाईनला तुम्ही स्क्यू लाईन बोला ना जर का ते इंटरसेक्टच नसतील होत तर. म्हणजे अशा जरी स्क्यू लाईन असतील ना तर अँगल दोघांमधला 90 दाखवू शकतो बरं तो रिझल्ट. मग सर्वात पहिले आपल्याला हे शोधायला लागेल की ते स्क्यू लाईन आहेत का. स्क्यू लाईन जर का नसतील तर मग बाकीचा विषय येतो. आता स्क्यू लाईनसाठी माहिती ना रे, ते डिस्टन्स बिटवीन टू लाईन्सचा काहीतरी फॉर्म्युला असतो पाहतो, असा x2 - x1 y2 - y1 z2 - z1 इथे असतो a1 b1 c1 इथे असतो a2 b2 c2 असं असतं की नाही, ते डिवाइड बाय काहीतरी असतं खालती, ते खालचं सोडून द्या. आपल्याला फक्त वरचा पार्ट फाईंड करायचा आहे.
समजा वरचा पार्ट झिरो जर का असेल तर समजून घ्यायचं की डिस्टन्स बिटवीन दॅम झिरो आहे म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. बरोबर. आता बघा वरचा पार्ट काय आहे, एक्स टू मायनस एक्स वन. बघा काय, वन मायनस वन. बरोबर. तर एक्स टू मायनस एक्स वन तर झिरो होतो. वाय टू मायनस वाय वन, हो वाय टू पण टू आहे, वाय वन पण टू आहे, ऐला तो पण झिरो. झेड टू मायनस झेड वन, झेड टू मायनस झेड वन. अरे यार सोपं आहे, तुम्हाला समजलं काय काही? दो काहीच करण्याची गरज नाही, दोघांचा पासिंग पॉईंट एकच आहे ना, हे नोटीस नाही केलं ऍक्च्युली स्टार्टिंगमध्ये, असं नोटीस करायला हवं होतं खरं तर. याचा पासिंग पॉईंट वन टू थ्री आहे, याचा पण पासिंग पॉईंट वन टू थ्री आहे, मग कशाला स्क्यू लाईन करतं? दोन्ही एकच पॉईंटमधून पास होत आहे म्हणजे इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, हे फिक्स आहे. आता इंटरसेक्टिंग ॲट राईट अँगल आहे का बघूया आपण. ए वन ए टू टू, बी वन बी टू फोर, टू प्लस फोर ना, सी वन सी टू हा मायनस सिक्स, अबे झिरो झाला, म्हणजे लाईन्स आर राईट अँगल, इंटरसेक्टिंग ॲट राईट अँगल. बरोबर. ठीक आहे चलो, आता काय म्हणतात बघा, क्वेश्चन नंबर सिक्स, विच इज द इक्वेशन ऑफ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू दिस प्लेन अँड विच कंटेन्स लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू प्लेन्स. बाबा काय म्हणताय, या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शनमधून पास होणारा प्लेन जो याला परपेंडिक्युलर आहे. समजलं तुम्हाला? या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन म्हणजे या लाईनमधून पास होणारा प्लेन असेल कसा तरी असा जो की एका दुसऱ्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. लागलं लॉजिक? बघा डायग्राम तर ठीक आहे, ड्रॉ करणे थोडंसं अवघडच आहे इथे, पण ट्राय मारतोय. आता कसा ड्रॉ करायचा एक मिनिट, काय हा इंटरसेक्शन लाईन आहे. बरोबर. तर बघा समजून घ्या, थोडंसं मिनिंग समजून घ्या. आपल्याला असा प्लेन शोधायचा आहे की जो हा जो पहिला प्लेन आहे ना, एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड मायनस ऑफ फोर इज इक्वल टू झिरो या प्लेन, आणि हा दुसरा प्लेन काय, टू एक्स प्लस वाय मायनस ऑफ झेड प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. या दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून पास होणारा आपल्याला प्लेन शोधायचा आहे. आता या दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून पास होणारा जो प्लेन असेल तो असेल यार मे बी असं काहीतरी. समजतं तुम्हाला? डायग्राम इतकं व्यवस्थित नाही जमत आहे बरं. असेल काहीतरी असा एक प्लेन जो की या दोघांच्या इंटरसेक्शनमधून पास होतो, या दोघांच्या इंटरसेक्शनमधून पास होतो, बट तो प्लेन आपल्याला त्याला परपेंडिक्युलर पाहिजे, कोणत्या तरी एका आणखीन एका प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे. कसा ड्रॉ करू आता परपेंडिक्युलर माहीत नाही, हे बघा हे 90 डिग्री असं पाहिजे. ड्रॉइंग खराब आहे बरं, पण थोडंसं इमॅजिन करा फक्त. ओके, काय हा प्लेन, फाईव्ह एक्स प्लस थ्री वाय प्लस सिक्स झेड प्लस एट इज इक्वल टू झिरो. बस इतकं इमॅजिनेशन झालं पाहिजे की विषय काय आहे इथं, नाही का? मला एक गोष्ट समजते की या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन लाईनमधून पास होणारा जो हा प्लेन असतो, तर त्या प्लेनचा जो इक्वेशन असतो दॅट इज गिव्हन बाय पी वन प्लस लॅमडा पी टू इज इक्वल टू झिरो. माहिती ना, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. सो इट इज पी वन, हा पी वन काय रे, एक्स प्लस टू वाय प्लस थ्री झेड मायनस ऑफ फोर प्लस लॅमडा टाइम्स. सो इट इज पी टू, पा पी टू काय, टू एक्स प्लस वाय, टू एक्स प्लस वाय मायनस ऑफ झेड प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. यार सर पी वन प्लस लॅमडा पी टू इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दिस टू, त्या दोन प्लेनच्या इंटरसेक्शन पास होणार तो प्लेन आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो. ओके, जर इथे कंबाईन मारूया पहा, एक्स कॉमन केलं समजा तर इथे वन बनतं आणि इथे टू लॅमडा बनतं, प्लस टू लॅमडा बनतं. बरोबर. इथे वाय जर का मी कॉमन केलं म्हणून वाय, तर इथे टू प्लस लॅमडा बनतं, टू प्लस लॅमडा बनतं. इथे जर का मी झेड कॉमन केलं ना, झेड झेड कॉमन केलं तर इथे थ्री आहे, इथे झेड कॉमन केलं तर मायनस लॅमडा. ओके, प्लस कॉन्स्टंट जो आहे मायनस फोर प्लस फाईव्ह आहे. आता मायनस फोर नाही, मायनस फोर प्लस फाईव्ह लॅमडा आहे, मायनस फोर प्लस फाईव्ह लॅमडा इज इक्वल टू झिरो इज द इक्वेशन ऑफ अवर रिक्वायर्ड प्लेन. हे तुम्ही समजून घ्या, आपल्या रिक्वायर्ड प्लेनचं इक्वेशन आहे. आता आणखीन थोडंसं नाही नीट विचार कराल ना तुम्ही, तर या दोन प्लेनच्या इंटरसेक्शनहून पास होणारे हे असे इन्फायनाईट प्लेन असतात, मग हाच प्लेन कसा शोधा, असाच प्लेन कसा शोधायचा याला परपेंडिक्युलर आहे. बघा काय, आपल्या प्लेनचा नॉर्मल असा, याच्या या प्लेनचा नॉर्मल असा, प्लेन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे नॉर्मल पण एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, हे फिक्स आहे. बरोबर. आपला प्लेन असा आला आहे, ओके, आणि तो जो प्लेन आहे हा असा आहे, हा असा आहे. या प्लेनचा नॉर्मल फाईव्ह थ्री आणि सिक्स आहे, फाईव्ह थ्री आणि सिक्स आहे, आणि या प्लेनचा नॉर्मल वन प्लस टू लॅमडा, टू प्लस लॅमडा आणि थ्री मायनस लॅमडा आहे. मग परपेंडिक्युलर तर आहेत असते दोघे, मग ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू करायचं का पहा, ए वन ए टू. बघा काय जागा नाही, आता इथे करतो पहा, वन प्लस टू लॅमडा ए वन इंटू ए टू, ए टू काय फाईव्ह आहे, प्लस बी वन बी टू, टू प्लस लॅमडा
बी वन बी टू काय आहे तिथे थ्री आहे ओके प्लस सी वन सी टू म्हणजे हे थ्री थ्री मायनस ऑफ लॅम्बडा सी वन देन सी टू सी टू सी टू सी टू काय सिक्स आहे ओके इट हॅज टू बी झिरो हे झिरो असलं पाहिजे बरोबर ना ते दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर पाहिजे तर हे झिरो असलं पाहिजे आता हे झिरो इक्वेट करते तुम्ही इथून लॅम्बडाचं व्हॅल्यू शोधून काढा बरं मग तो लॅम्बडा जर का तुम्ही इथे टाकाल ना हाच तो आपला रिक्वायर्ड प्लेन होता ना तो लॅम्बडाचं व्हॅल्यू इथे जर का तुम्ही टाकाल तर तुम्हाला इथे इक्वेशन मिळणार आहे प्लेनचं कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करायचं मी तुम्हाला सांगितलं आता हे कसं करायचं नाही का जाऊ मग मी पुढे प्लेनचंच इक्वेशन फाईंड करायचं होणार आहे बरोबर ना ठीक आहे जातो क्वेश्चन नंबर सेवन इफ अ प्लेन मीट्स द कॉर्डिनेट ॲक्सिस ॲट ए बी सी ठीक आहे सच दॅट सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल इज 1 2 4 म्हणे बरं बघा एक प्लेन आहे एक प्लेन आहे जो की ए ए बी सी ए बी सी या पॉईंटवरती मीट करतो ए बी आणि सी या पॉईंटवरती कॉर्डिनेट ॲक्सिसला मीट करतो आहे आणि या बेसिकली ट्रायंगल जो काही ट्रायंगल बनतो ना तर ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड तो 1 2 4 आहे 1 2 4 असा तो लाईक सेंट्रॉइड आहे तर ट्रायंगलचा आता मला सांगायचं काय पहा जिथे कुठे मीट होईल ना ए कॉमा झिरो कॉमा झिरो असा कॉर्डिनेट असेल झिरो कॉमा बी कॉमा झिरो असा कॉर्डिनेट असेल झिरो कॉमा झिरो कॉमा सी असा कॉर्डिनेट असेल बरोबर आहे म्हणजे एक्स इंटरसेप्ट ए वाय इंटरसेप्ट बी आणि झेड इंटरसेप्ट सी अशा प्लेनचा जो इक्वेशन असतो तो असतो एक्स बाय ए प्लस वाय बाय बी प्लस झेड बाय सी इज इक्वल टू वन असा इक्वेशन असतो यार तो प्लेनचा नाही का आता मी काय म्हणतोय सेंट्रॉइड हा आहे ना आपला पण सेंट्रॉइड समजतं तुम्हाला एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री ए प्लस झिरो प्लस झिरो एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री बाय थ्री इज इक्वल टू सेंट्रॉइड दॅट इज वन दॅट मीन्स एचा व्हॅल्यू तर थ्री बनतो यार बरोबर वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री पाहारे वाय वन झिरो वाय वन प्लस वाय टू दॅट इज बी वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री दॅट इज झिरो डिवाइड बाय थ्री अँड दॅट इज इक्वल टू टू बनतोय अरे म्हणजे बीचा व्हॅल्यू सिक्स बनतो इथे म्हणजे ठीक आहे झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री झेड वन प्लस झेड टू प्लस झेड थ्री म्हणजे सी डिवाइड बाय थ्री इज इक्वल टू एस फोर म्हणजे सीचा व्हॅल्यू मिळून इथे ट्वेल्व बनतो टाकून द्यावर हे सर्व व्हॅल्यूज प्लेनचं इक्वेशन निघतं एक्स बाय काय थ्री प्लस वाय बाय काय सिक्स प्लस झेड बाय काय ट्वेल्व इज इक्वल टू वन ट्वेल्वनी मल्टिप्लाय करा फोर एक्स प्लस टू वाय प्लस झेड इज इक्वल टू ट्वेल्व फोर एक्स प्लस टू वाय प्लस झेड इज इक्वल टू ट्वेल्व दॅट इज ऑप्शन नंबर वाईज बी आपला इथे आन्सर बनतोय बरोबर सातव पुढे इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट मायनस वन कॉमा थ्री कॉमा टू अँड परपेंडिक्युलर टू इच ऑफ द प्लेन्स ओके ठीक आहे बघा काय दोन प्लेनला परपेंडिक्युलर प्लेन ड्रॉ करतात तुम्ही तर पहा रे मुलांना आता क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित समजणं आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे परत ओके काय म्हणता पहा इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट प्लेन कोणतरी पॉइंट पॉईंटमधून पास होतात अँड परपेंडिक्युलर टू इच ऑफ दीज टू प्लेन्स दोन प्लेनला परपेंडिक्युलर असा प्लेन पाहिजे आपल्याला बघा मी काय सांगतो हा एक प्लेन आहे हा एक प्लेन आहे या दोघांना परपेंडिक्युलर हा प्लेन आहे बघा ना तुम्ही इथे इथे 90 degree आहे इवन तुम्ही इथे पहा 90 degree आहे बरोबर असा प्लेनचं इक्वेशन शोधायचं आपल्याला मी काय म्हणतो या प्लेनचा आपला प्लेनचा रिक्वायर्ड प्लेनचा जो नॉर्मल आहे नॉर्मल नॉर्मल तो कसा येणार मला असं वाटतं की याचा नॉर्मल आणि याचा नॉर्मल या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला की याचा नॉर्मल येणार लागतं लॉजिक तुम्हाला बघा परत याचा नॉर्मल असा याचा नॉर्मल असा आणि मग त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला की असं वरती येईल नाही का म्हणजे आपल्या प्लेनचा बेसिकली नॉर्मल वेक्टर आपल्याला मिळून जाईल जर का आपण त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला तर येस स्टुडंट्स पहा या दोघांचा मी क्रॉस प्रोडक्ट करतो आय जे के लिहितोय ओके त्याच्यानंतर पहिला वेक्टर काय 1 2 3 दुसरा वेक्टर काय पहा 3 3 1 असं लिहितोय मी इथं करा क्रॉस प्रोडक्ट काय बनतो पहा आय इंटू ब्रॅकेट हे बघा आयला क्लोज केलं इथे तर 2 - 9 2 - 9 काय मायनस ऑफ 7 ओके मायनस ऑफ जे इंटू ब्रॅकेट मायनस ऑफ जे इंटू ब्रॅकेट काय हे 1 × 1 1 वन मायनस ऑफ 9 इज मायनस ऑफ 8 ओके प्लस गाईज के इंटू ब्रॅकेट पहा क्लोज करा 3 - 6 3 - 6 तर -3 बनतं यार ओके सो बनतं काय पहा मायनस ऑफ 7 आय देन 8 जे अँड मायनस ऑफ 3 के सो गाईज हे जे दिसतं ना तुम्हाला -7 8 आणि -3 हे आपले नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आहेत काय -7 8 आणि -3 हे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आहेत 7 - 8 आणि 3 असं लिहू शकता याला रिव्हर्स पण करू शकता नाही का निगेटिव्हनी मल्टिप्लाय पण करू शकता सो गाईज हे आपले नॉर्मलचे डायरेक्शन रेशो आहेत अरे ओके मी म्हणलं ओके दॅट आपल्या प्लेनच्या नॉर्मलच्या बरं आपल्या प्लेनचं इक्वेशन तर एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड इज इक्वल टू असं डी असलं पाहिजे की नाही मग ए बी सी तर तेच आहेत ना चलो लिहून टाकू का मग मी तो 7 x - 8 y प्लस 3 z इज इक्वल टू डी पण आपल्याला हे पण समजतं की पासिंग पॉईंट पण तर दिला आहे म्हणजे आपला जो प्लेन आहे एका पॉईंटमधून पास होतोय कोणता तरी कोणत्या पॉईंटमधून रे या पॉईंटमधून
बरोबर, म्हणजे या पॉईंटनी सॅटिस्फाय केलं पाहिजे या प्लेनला. टाका मायनस वन टाका इथे, मायनस सेवन बनतो. थ्री टाका बरं इथे, मायनस 24 बनतो. टू टाका, सिक्स बनतो. अँड धिस इज व्हॅल्यू ऑफ डी. ओके बघा हे काय बनतं. मायनस 25 बनतो का डी. डीचं व्हॅल्यू मायनस 25, म्हणजे इकडे आलं की प्लस 25 बनतं. बरं, म्हणजे 7x - 8y प्लस 3z प्लस 25 इज इक्वल टू 0 असं बनतं पाय. सो दिस इज द इक्वेशन गाईज. जाऊ पुढे. अँगल बिटवीन द लाईन्स, हे पाहे दोन लाईन्स दिसतात, त्या दोन लाईनमधला आपल्याला अँगल फाईन करायचं. फर्स्ट लाईन पाहा, 2x इज इक्वल टू 3y इज इक्वल टू मायनस झेड असं काहीतरी दिलं त्यांनी. मी याला एक्स डिवाइड बाय हाफ लिहितो, बरोबर ना, वरती जाईल. याला मी वाय डिवाइड बाय 1/3 लिहितो, आणि याला मी झेड डिवाइड बाय मायनस ऑफ 1 लिहितो. बरं मुलांना. सो पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो हाफ, 1/3 आणि मायनस 1 आहेत. काय डायरेक्शन रेशो आहेत पा, इथे लिहितो पा, हाफ कॉमा 1/3 कॉमा कॉमा मायनस ऑफ 1 आहे. तुम्ही 6 करा ना मल्टिप्लाय, इथे 3 बनतो, इथे 2 बनतो आणि इथे मायनस 6 बनतो. चालतं ना, कोणत्याही एका कॉन्स्टंट मल्टिपलनी लाईक मल्टिप्लाय करत असेल तर काहीच प्रॉब्लेम नसतो, अरे चालत असतं ते. आता जो दुसरा लाईन आहे ना तो काय माहिती का, 6x इज इक्वल टू मायनस ऑफ वाय इज इक्वल टू मायनस ऑफ 4z हा असा दुसरा लाईन आहे. याला मी असं लिहू शकतो, एक्स डिवाइड बाय 1/6 इज इक्वल टू वाय डिवाइड बाय मायनस ऑफ 1 इज इक्वल टू झेड डिवाइड बाय मायनस ऑफ 1/4. बरोबर आहे. मग या लाईनचा जो डायरेक्शन रेशो आहे ना तो आहे 1/6 कॉमा मायनस ऑफ 1 कॉमा मायनस ऑफ 1/4. 12 करा मल्टिप्लाय, 12 मल्टिप्लाय करा, समजतं का. 12 मल्टिप्लाय केलं तर इथे 2 बनतं, इथे मायनस ऑफ 12 बनतं आणि इथे मायनस ऑफ 3 बनतं. हे दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत. आता या दोन लाईनमध्ये बहुतेक अँगल विचारतात. A1 A2 6, B1 B2 -24, C1 C2 18, 0 बनतो यार. सो गाइज, A1 A2 B1 B2 C1 C2 हे जर का 0 असेल तर अँगल बिटवीन लाईन्स हे 90 degrees असतं. किती असतं? 90 degrees. दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनतो आहे. ओके, नाव नेक्स्ट. व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. ओरिजिनपासून प्लेनवरती फूट ऑफ परपेंडिक्युलर टाकला तर काय, नाही का हा विषय. पा परत मी थेअरी सांगतो इथे व्यवस्थित समजून. यार हे प्लेन आहे, ओके, ओरिजिनपासून बघा, ओरिजिनपासून एक परपेंडिक्युलर टाकला, बरोबर. फूट ऑफ परपेंडिक्युलर जो आहे त्याचा बेसिकली आपल्याला कॉर्डिनेट शोधायचा. मी म्हणतो की हा जो नॉर्मल आहे तो अँगल करतो आहे अल्फा एक्स ॲक्सिससोबत. मग हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स, हा तर तुम्हाला माहिती आहे की हा पी असतो, प्लेनचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. हे पा प्लेन असा आहे बरं, हा असा असा प्लेन आहे. मग इकडून बघितलं तर आपल्याला तसं लाईन दिसतं, बरोबर. मी तुम्हाला असं सांगतोय पा, प्लेनचा ओरिजिनपासूनचा डिस्टन्स पी आहे, बरोबर. तर हा जो सेगमेंट आहे ना हा पी कॉस अल्फा असेल. अरे हे हे डिस्टन्स म्हणजेच याचा एक्स कॉर्डिनेट ना, पी कॉस अल्फा, बरोबर की नाही. आता बघा हा डिस्टन्स काय असेल बाबा, हा पी जर का असेल समजा, हा पी आहे नॉर्मल, बेसिकली पी आहे, लेंथ पी आहे आणि हा बीटा असेल पहा, नॉर्मल वाय ॲक्सिससोबत किती अँगल करतो बीटा. मग हा पी कॉस बीटा असेल इकडचा पार्ट, म्हणजे हा वाला पार्ट, हा वाला पार्ट जो दिसतो ना तुम्हाला, हा हा वाला पार्ट हा पी असेल, हा बीटा असेल. दिस इज गाईज पी कॉस बीटा, बरोबर ना. सो यार तो पी कॉस बीटा असेल. काय? पी कॉस बीटा असेल. याचा वाय कॉर्डिनेट म्हणजे हा डिस्टन्स म्हणजे पी कॉस बीटा. सिमिलरली झेड कॉर्डिनेट मीन्स गाईज पी कॉस गॅमा हा मुलांनो झेड कॉर्डिनेट असेल. काय असेल? अरे तो झेड कॉर्डिनेट असेल, त्या पॉईंटचा झेड कॉर्डिनेट. मी म्हटलं ठीक आहे यार चलो ओके. आता पी शोधायचं आहे, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, हे तिन्ही गोष्टी शोधायच्या तुम्हाला, बरोबर. तर करूया आता बघा. तर पाहता हा जो प्लेन, हा जो प्लेन आहे ना त्याला मी आर बार डॉट एन बार, एन बार काय आहे 2i प्लस 3j प्लस 4k वेक्टर फॉर्म इज इक्वल टू 12 लिहिलं. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी सम काहीतरी कॉन्स्टंट असतो, पण इथे एन कॅप असेल तर तिकडे पी असतो. पी पी म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लेन प्लेन फ्रॉम ओरिजिन, माहिती ना. हे आर बार डॉट एन कॅप असेल तर पी, पण इथे एन बार आहे. मग एक काम करायला लागतं आता आपल्याला, हे पार्ट 2i प्लस 3j प्लस 4k याला मी काय करतो माहिती का, याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करतो, म्हणजे अंडर रूट 29 बघा याचा मॅग्निट्यूड करून. 3² 9, 4² 16, 9 + 16 25 + 4 इज 29. याच्याच मॅग्निट्यूडने याला डिवाइड केलं. इकडे पण करेन ना मग मी, इकडे पण डिवाइड करेनच ना. सो गाईज आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू हा पी आहे, हा हा पी आहे. मग पीच्या जागी लिहू का ते काय पहा, 2 by √29 इंटू कॉस अल्फा, 2 by √29 इंटू कॉस बीटा, 2 by √29 इंटू कॉस गॅमा. पण मी काय म्हणतोय, तो जो कॉस अल्फा आहे ना, व्हॉट इज कॉस अल्फा ॲक्च्युली? कॉस अल्फा म्हणजे काय असतं? नॉर्मल किती अँगल करतो एक्स ॲक्सिससोबत? अल्फा. मग तो कॉस अल्फा. नॉर्मलचा डायरेक्शन रेशो तर हा आहे ना रे, बरोबर. मग व्हॉट इज कॉस अल्फा?
2 डिवाइड बाय अंडर रूट 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 2 डिवाइड बाय अंडर रूट 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर म्हणजे काय माहिती का कॉस अल्फा काय माहिती का 2 डिवाइड बाय अंडर रूट 29 ओके कॉस बीटा काय माहिती का 3 डिवाइड बाय तर सर्वांचा स्क्वेअर नाही का म्हणजे 3 डिवाइड बाय अंडर रूट 29 कॉस गॅमा काय माहिती का मुलांना गॅमा 4 डिवाइड बाय सर्वांचा स्क्वेअर 4 डिवाइड बाय रूट 29 असं असतं नाही का सो बघा हे 2 इंटू 4 बाय 29 ओके कॉमा हे 6 डिवाइड बाय 29 कॉमा हे 8 डिवाइड बाय 29 सो गाईज हे असतील बेसिकली कोऑर्डिनेट ऑफ दिस फूट ऑफ परपेंडिक्युलर बघा असा ऑप्शन आहे का दिसत नाही आहे का काही रॉंग झालं का 29 29 29 दिसतं ओके बट न्यूमरेटर मॅच होत नाही आहे सो मी काही रॉंग केलं का अरे यार हे 12 होतं ना सॉरी काय करतो मी साला इथे 12 होता ना 12 होता 12 इंटू 2 इज 24 12 इंटू 3 इज 36 12 इंटू 4 इज 48 आता बघा मॅच होतं का 24 36 48 दॅट इज ऑप्शन नंबर सी मॅच होतं पहा बरोबर ना नाऊ सी गाइस क्वेश्चन नंबर 11 व्हॉट इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू दीज टू लाईन्स दोन लाईनला परपेंडिक्युलर लाईन आपल्याला काय विचारतात बघा आपल्याला ना हे दोन लाईन्स दिल्या आहेत यार बघा या दोन लाईन्स दिल्या आहेत एक लाईन दुसरी लाईन या दोन लाईनला परपेंडिक्युलर अशी आपल्याला आपली लाईन काढायची नाही का शोधायची तुम्ही सांगा बरं दोन लाईनला परपेंडिक्युलर कोण असतो त्यांचा क्रॉस प्रोडक्ट पहिला जो लाईन आहे हा पहिला जो लाईन आहे पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो मुलांना 3 - 16 आणि 7 आहेत दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो 3 - 8 अँड -5 आहेत दोघांना परपेंडिक्युलर त्यांचा बेसिकली क्रॉस प्रोडक्ट असतो करूया का क्रॉस प्रोडक्ट मग आय जे देन के देन 3 देन 8 देन -5 देन 3 देन -16 अँड देन 7 येस ऑर नो दोघांना परपेंडिक्युलर वाला वेक्टर निघतो आता इथे ओके सो आय इन टू ब्रॅकेट आय इन टू ब्रॅकेट क्लोज करा किती रे किती 56 ना 56 मायनस ऑफ हे किती किती बनतं पहा 80 बनतं ते ओके देन मायनस ऑफ जे इन टू ब्रॅकेट हे क्लोज करा 21 प्लस 15 ओके प्लस के इन टू ब्रॅकेट -48 अँड देन -24 अरे असं बनतं बरोबर मी म्हणलं ठीक आहे सो नॉर्मलचं काय येतो हे जरा कॅल्क्युलेशन करून बघा बरं हे -24 आय कॅल्क्युलेशन 36J देन इथे काय म्हणतं पहा -72K तुम्ही ना -24 कॉमन जर का करा सॉरी -24 नाही -12 जर का कॉमन कराल यू विल गेट 2i प्लस 3j ओके प्लस 6k असं बनेल म्हणजे आपला जो डायरेक्शन रेशो आहे ना तो 2, 3 आणि 6 आहे कॉमन केलं तर चालत असतं ना कॉमन केल्यानंतर जो राहतो त्याला पण डायरेक्शन रेशोच बोलतो आपण सो 2, 3, 6 आहे मुलांना सो गाईज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा टाइम्स बी बार अँड व्हॉट इज बी बार 2i प्लस 3j प्लस 6k बरोबर काय विचारतंय व्हॉट इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार ए बार म्हणजे पासिंग पॉईंट ना काय येतो आय प्लस 2j -4k सो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार येस स्टुडंट्स हा आपला रिक्वायर्ड लाईनचा इक्वेशन असेल इन अ वेक्टर फॉर्म ओके कुठे बघा बरं असं आय टू जे मायनस फोर के 3i नाही आय टू जे मायनस 3i अरे होत नाही का मॅच I2J-4K, 2I, 3J, 6K येस ऑप्शन नंबर ए इथे होतोय पहा मॅच सी गाईज नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 व्हॉट इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू प्लेन बाबा आपल्याला ना एक लाईनचं इक्वेशन फाईंड करायचं आहे लाईनचं इक्वेशन फाईंड करायचं जो प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे प्लेनला परपेंडिक्युलर अशा लाईनचं इक्वेशन शोधायचं आपल्याला बरोबर लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार हे तर आपल्याला माहितीच आहे व्हॉट इज पासिंग पॉईंट व्हॉट इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पॉईंट 1, 2, 3 म्हणजे ए बार म्हणजे काय रे आय प्लस 2j प्लस 3k ओके प्लस लॅमडा टाइम्स बी बार म्हणजे काय डायरेक्शन रेशो लाईनचा डायरेक्शन रेशो अरे पण प्लेनला लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणजे लाईन हा प्लेनचा नॉर्मल आहे म्हणजे प्लेनच्या नॉर्मलचे डायरेक्शन आणि लाईनचे डायरेक्शन सेम असले पाहिजे व्हॉट इज प्लेनचा नॉर्मलचं डायरेक्शन पहा ना प्लेनचा नॉर्मलचं डायरेक्शन काय 1, 2, -5 आहे ना लिहू का इथे 1 - 2 - 5 डन बघा बरं हे असं मॅच होतं कुठे मला वाटतं ऑप्शन नंबर एमध्ये मॅच होतोय का येस ऑप्शन नंबर ए पूर्णपणे मॅच होतोय पहा येस गाईज पहा नेक्स्ट क्वेश्चन
क्वेश्चन नंबर 13, इमेज ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन. तो पॉइंट्स आहे ना, आपल्याला इमेज शोधायचा आहे प्लेनच्या अबाउट. कसं शोधत असतात जरा बघूया आपण, नाही का. पॉइंट आहे इथे 1, 3, 4. ओके, इथे एक प्लेन ड्रॉ करतोय, पहा मी इथे प्लेन ड्रॉ करतोय. प्लेनचं इक्वेशन काय दिलं आहे, 2x - y + z. ओके, 2x - y + z प्लस 3 = 0. सो असा प्लेन दिला यार, क्लिअर आहे. असा प्लेन आहे, असा पॉइंट आहे, प्लेन आहे हा पॉइंट आहे. तर या पॉइंटचा या प्लेनच्या अबाउट इकडे काहीतरी इमेज असेल, तो इमेज आपल्याला इथे शोधायचा. येस स्टुडंट्स, तो इमेज आपल्याला इथे शोधायचा. ओके, तर बघा काय मी तुम्हाला असं सांगेन यार, त्या पॉइंटचा या प्लेनच्या अबाउट इमेज जर का हा असेल तर हा मिड पॉईंट असला पाहिजे. तुम्हाला समजलं ना, हा प्लेन असा आहे, एक पॉईंट जर का इथे असेल, दुसरा एक्झॅक्टली असा एक कुठेतरी पॉईंट असेल, एक्झॅक्टली तिकडे रिफ्लेक्शन सेम डिस्टन्सवरती. येस, मग मी काय करतोय, समजा जर का मी हा पॉईंट शोधू शकलो काही करून, लाईक तो पॉईंट जर का आपण इथे शोधू शकलो, तर तो पॉईंट माहिती, हा पॉईंट माहिती, तर हा तर ऑटोमॅटिकली निघेल मिड पॉईंट थेरम यूज करून. समजा या पॉईंटला मी x1 y1 z1 बोलतो, अज्युम करा x1 y1 z1 बोललो, तो निघू शकतो का, जरा याचा आपण आधी विचार करूया. तुम्हाला समजता का की हा 90 degree आहे प्लेनच्या अबाउट. एखाद्या पॉईंटचा जर का इमेज शोधायचा असेल तर इथून असं एक 90 टाकायला लागेल, बघायला लागेल हा डिस्टन्स किती, एक्झॅक्टली तेवढा डिस्टन्स इकडे जायला लागेल, मान्य तुम्हाला आहे. अरे हा 90 ॲक्च्युली, बरोबर. या लाईनचं इक्वेशन शोधला तर, असं विचार करतो मी जस्ट की आपण या लाईनचं इक्वेशन शोधला तर कसं असतो पा. इक्वेशन ऑफ लाईन इज x - x1 / a = y - y1 / b = z - z1 / c = some λ असं काहीतरी बोलायचं असतं. तुम्ही म्हणणार ABC काय, ABC तर या लाईनचे डायरेक्शन रेशो आहेत. अबे हा लाईन म्हणजे या प्लेनचा नॉर्मल 2 - 1 1, बरोबर, 2 - 1 1, प्लेनचा नॉर्मल हा आहे. मग सांगा बरं, एक्सचा व्हॅल्यू काय बनेल रे, 2λ + 1 2λ + 1. वायचा व्हॅल्यू काय बनेल म्हणून, वायचा व्हॅल्यू -λ + 3 - λ + 3. झेडचा व्हॅल्यू काय बनेल पहा मुलांनो, λ + 4 λ + 4 हा झेडचा व्हॅल्यू बनतो. समजलं तुम्हाला, हे काय केलं आपण आहे. ओके, तर हे जे आहे ना, हे बेसिकली पॉईंट आहे, लाईनवरतीचा पॉईंट, कोणताही पॉईंट असू शकतो तो. हा बेसिकली लाईनवरतीचा कोणताही पॉईंट असू शकतो. पण जर का तुमची अशी इच्छा असेल की नाही हाच पॉईंट शोधायचा, हाच पॉईंट फाईंड करायचा, तर मी तुम्हाला असं म्हणेन की यार हा लाईनवरतीचा कोणताही पॉईंट असेल, बट ठीक आहे, बट या पॉईंटनी समजा जर का प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं, म्हणजे लाईनवरतीच्या पॉईंटनी प्लेनचं इक्वेशन सॅटिस्फाय केलं म्हणजे हा पॉईंट येईल, म्हणजे तो लाईनवरतीचा पॉईंट प्लेनवरती, असा याचा अर्थ आहे. तो टाकून द्या बरोबर प्लेनच्या इक्वेशनमध्ये, 2 × पहा एक्सच्या की काय, 2λ + 1. ओके, -y = -λ + 3 + z = -λ + 4 λ + 4. ओके, +3 लिहितो = 0 लिहितो, करा कॅल्क्युलेशन गाईज, 4λ + 2 - λ - 3 + λ + 4 + 3 = 0 बनतोय. मग बघा बरं, 4λ + λ 5λ + λ = 6λ, -1 - 1 + 7 = 6 ना, = 0. दॅट मीन्स गाईज व्हॅल्यू ऑफ लॅमडा -1 बनतोय बरं. आता लॅमडाची व्हॅल्यू -1 जर का तुम्ही इथे टाकाल तर हा पॉईंट निघेल की नाही, हाच तो पॉईंट होता ना रे. -1 टाका बरं, सो पॉईंट हा पॉईंट ना -1 बनतो, कॉमा -1 टाकाल इथे, -1 + बनतो इथे 4 बनतं, -1 टाका, -1 + 4 = 3 असा बनतो हा पॉईंट. मग झाला आता हा पॉईंट शोधायचा ना तुम्हाला, इमेजवाला पॉईंट शोधायचा तुम्हाला, बरोबर. मग मी तुम्हाला असं सांगेन यार मुलांना की हा मिड पॉईंट आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट इज गिवन बाय x1 + x2 x1 + 1 / 2, 2 इथे जातो, -2 = x1 + 1. अरे म्हणजे x1 व्हॅल्यू तुम्हाला -3 मिळतो की नाही, बरोबर, -3 वाला एकच ऑप्शन, बट नन ऑफ दिस पण आहे, सो तो प्रॉब्लेम आहे सर. ठीक आहे, चलो y1 + y2 पहा काय, y1 + y2 / 2 कराल तर तो मिड पॉईंट कोऑर्डिनेट दॅट इज 4 मिळेल. म्हणजे y1 + 3 = 8, म्हणजे y1 व्हॅल्यू मुलांना 5 बनला पाहिजे, आहे का, -3, 5 असं ऑप्शन पहा ना, -3, 5 - z1 जर का तुम्ही कराल z1 + 4, मिड पॉईंट थेरम, z1 + 4 / 2 कराल तर हाच पॉईंट आला पाहिजे. दॅट मीन्स z1 + 4 गाईज = 6, दॅट मीन्स z1 = 2 बनतोय, आहे ना इथे 2 z1 = 2, बरोबर. म्हणजे हा इमेजवाला पॉईंट मिळून गेला यार आपल्याला. ओके, सो हा प्रोसेस आहे एखाद्या पॉईंटचा, एखाद्या प्लेनच्या अबाउट इमेज फाईंड करण्याचा हा प्रोसेस आहे. येस, आता तुम्ही असं पण करू शकता यार की ऑप्शन नंबर ए अज्युम करायचं की तो इमेज आहे,
मग त्या दोघांचा मिड पॉईंट फाईंड करायचा, मग तो प्लेनला सॅटिस्फाय करतो का बघायचं, जर काही प्रोसेस तुम्हाला अवघड वाटत असेल तर. ऑप्शन नंबर से फॉर एक्झाम्पल बी, इमेज असा ॲज्युम करायचा, याचा डायरेक्शन रेशो फाईंड करायचा, बघायचा की तो प्लेनला नॉर्मल आहे का, किंवा याचा डायरेक्शन रेशो हा प्लेनच्या नॉर्मलच्या डायरेक्शन रेशोसारखा आहे का हे पण चेक करायचं, क्रॉस चेक करायचं, बरोबर ना. मग तुम्हाला समजेल की हां आहे का तो इमेज, नाही का. इमेज असण्यासाठी याचा डायरेक्शन रेशो हा प्लेनच्या नॉर्मलच्या डायरेक्शन रेशोसारखा असला पाहिजे, ॲट द सेम टाइम या दोघांचा मिड पॉईंट इथे असला पाहिजे, हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली फॉलो झाला पाहिजे, तर मग तो इमेज आहे. सो इलिमिनेशननी पण जाऊ शकता, बट मी इथे प्रिफर नाही केलेलं इलिमिनेशन. ओके, इट्स पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाईन्स, या दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा, असा पॉईंट शोधायचा जो दोघांना सॅटिस्फाय करेल. फाईव्ह टाकलं तर हा फाईव्ह मायनस फाईव्ह झिरो बनतो, सेवन टाकलं तर सेवन मायनस सेवन झिरो बनतो, मायनस टू टाकलं तर मायनस टू प्लस टू झिरो बनतो, यार म्हणजे हा याला सॅटिस्फाय करतो, झिरो इज टू झिरो इज टू झिरो, बरोबर ना. फाईव्ह टाका, फाईव्ह प्लस थ्री एट बनतं, एट डिवाइड बाय मायनस 36 बनतं, मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. सेवन टाका, सेवन मायनस ऑफ थ्री इज फोर डिवाइड बाय टू बनतं, कशाचं काही मेळ आहे का, पहा बरं हे टू बनतं आणि हे असं काहीतरी बनतं, हे सेम तर नाही आहेत, सो ड्रॉप केलं प्लॅन. सो हा तर नाही आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, हा आहे का, पहा बरं, मायनस थ्री टाकलं तर मायनस थ्री मायनस ऑफ फाईव्ह इज मायनस ऑफ एट बाय थ्री, थ्री टाकलं तर थ्री मायनस ऑफ सेवन इज मायनस ऑफ फोर बाय मायनस ऑफ वन, आहे का इक्वल, हे बिलकुल नाही आहे इक्वल, म्हणजे हा पॉईंट ना यालाच सॅटिस्फाय करत नाही आहे, म्हणजे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असण्याचा प्रश्नच नाही आहे, हा असा पॉईंट आहे जो यालाच सॅटिस्फाय नाही करत आहे. मग इंटरसेक्शन कसा असेल, आपल्याला असा पॉईंट शोधायचा जो दोघांना दोघांना सॅटिस्फाय करेल. बघा बरं, हा टू टाकलं तर टू मायनस ऑफ फाईव्ह इज मायनस ऑफ थ्री बाय थ्री इज मायनस वन, टेन टाकलं तर टेन मायनस ऑफ सेवन इज इज थ्री बाय मायनस ऑफ वन इज मायनस थ्री, आहे का हे मॅच, नाही आहे बिलकुल नाही. सो म्हणून ऑप्शन नंबर डी तुम्ही हवं तर ट्राय करा यार, ऑप्शन नंबर डी तुम्ही जर का टाकून पाहाल ना, तुम्हाला समजेल की ते लाईक हा पॉईंट या इक्वेशनला पण सॅटिस्फाय करतो आणि त्या इक्वेशनला पण सॅटिस्फाय करतो, दॅट मीन्स दॅट इज पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. येस, नाऊ सी नेक्स्ट क्वेश्चन. एक्स ओ झेड प्लेन डिवाइड्स जॉईन ऑफ, बघा एक एक्स ओ झेड प्लेन आहे, एक्स ओ झेड प्लेन आहे आणि एक पॉईंट आहे यार टू थ्री वन, टू कॉमा थ्री कॉमा वन असा एक पॉईंट आहे आणि एक दुसरा एक पॉईंट आहे सिक्स कॉमा सेवन कॉमा वन असा एक पॉईंट आहे, बघा काय पा. एक्स ओ झेड प्लेन म्हणजे इथे वाय नाही आहे, म्हणजे या बेसिकली प्लेनवरती वायचा कॉर्डिनेट किती असेल माहिती का, झिरो असेल, एक्सचा असेल काहीतरी झेडचा पण असेल, बट वायचा कॉर्डिनेट झिरो असेल कारण की एक्स ओ झेड प्लेन आहे. मी तुम्हाला सांगू का असं जॉईन करायचं, पा त्या दोन पॉईंटला ना असं बेसिकली जॉईन करायचं, हा इथे आहे तो पॉईंट, ओके असं जॉईन करायचं, काय सांगतोय पहा जरा. तर आपल्याला ते असं विचारतात की हा जो प्लेन आहे हा प्लेन या लाईन सेगमेंटला कसा डिवाइड करतो, म्हणजे वरती किती पोर्शन आहे आणि खालती किती पोर्शन आहे, बरोबर. बेसिकली हा प्लेन या दोन पॉईंटला बेसिकली इंटरनली डिवाइड करतोय डायग्रामनुसार, डायग्रामनुसार सध्या इंटरनली दिसतंय तरी, बरोबर. काय करायचं असतं मी तुम्हाला हे सांगतो पा, लक्ष द्या, आन्सर तर डायरेक्टली ओरलीच निघत असतं खरं तर. काय करायचं मी सांगतो पा, एक्स ओ झेड प्लेन बोलला ना, म्हणजे वाय बोललेलं नाही आहे, तर इथला वाय बघायचं काय थ्री आहे, ओके इथला वाय बघायचं काय रे सेवन आहे, समजतं का, थ्री इज टू सेवन लिहायचं बट एक्स्टर्नली लिहायचं, म्हणजे ते रेशो लिहिला ना तुम्ही वाय वाय कॉर्डिनेट्सचा रेशो लिहायचा बट फक्त मायनस साईन जोडायचं त्याला सोबत, ओके हे आपलं आन्सर असतं, मायनस ऑफ थ्री डिवाइड बाय सेवन. ऑप्शन नंबर बी तुम्हाला दिसतोय पा इथे आन्सर डायरेक्टली, ऑप्शन नंबर बी तुम्हाला इथे आन्सर दिसून जाईल. येस स्टुडंट्स, पण प्रॉब्लेम असतो ना तो कसा आला नाही का. मी एक काम करतो यार, मी असं ॲज्युम करतो की हा आपला प्लेन यानी या दोन लाईन सेगमेंटला किंवा या दोन पॉईंटला जॉईन करणाऱ्या लाईन सेगमेंटला के इज टू वन या रेशोने डिवाइड केला आहे, बरोबर. आता इथे एक्स कॉर्डिनेट माहीत नाही, वाय कॉर्डिनेट माहीत नाही, काही माहीत नाही, बट झेड सॉरी एक्स माहीत नाही, झेड माहीत नाही, वाय कॉर्डिनेट माहिती आहे. मी असं लिहू शकतो का रे, वाय कॉर्डिनेट ऑफ दिस पॉईंट इज गिवन बाय के इंटू याचा वाय सेवन के, ओके वन इंटू याचा वाय दॅट इज थ्री होल डिवाइड बाय के प्लस वन, हा के प्लस वन तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं की झिरोज बनत असे, म्हणजे सेवन के प्लस थ्री इज इक्वल टू झिरो जर का बनत असेल, तर सेवन के इज इक्वल टू मायनस थ्री जर का बनत असेल, तर केचं व्हॅल्यू मायनस थ्री डिवाइड बाय सेवन ना, म्हणजे मायनस थ्री इज टू सेवन, तेच तर आहे ना ऑप्शन नंबर बी. येस ओर नो, ऑप्शन नंबर बी आपल्या इथे आन्सर असेल. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट, जे तुम्ही डायग्राम इमॅजिन केलं नाही इंटरनल डिव्हिजनचं, दॅट इज रॉंग, एक्सटर्नली डिवाइड करतो तो, एक्सटर्नली डिवाइड करतो,
हा प्लेन ना या दोन पॉइंटला जॉईन करणारा सेगमेंटला एक्सटर्नल डिवाइड करतो. म्हणजे डायग्राम ॲक्च्युअलमध्ये कशी माहिती का रे, तर अशी डायग्राम आहे. पहिला जो पॉइंट आहे तो 2.3.1, हा दुसरा जो पॉइंट आहे 6.7, 6.7.1, असे पॉइंट्स आहेत दोन. ओके, आणि आणि या लाईन सेगमेंटला हा प्लेन जो आहे तो एक्सटर्नली म्हणजे बाहेर जाऊन या लाईन सेगमेंटला बाहेर जाऊन इंटरसेक्ट करतो. कोणत्या रेशोमध्ये माहिती का, 3:7 एक्सटर्नली, 3:7 या रेशोनी तो आपला तो बेसिकली डिवाइड करतो तो प्लेन, तो लाईन सेगमेंटला. येस, करेक्ट डायग्राम ॲक्च्युली तो आहे. येस स्टुडंट्स,